तर आज आहे चौथा दिवस हा. तर चौथ्या दिवशी आम्ही पूर्ण माझा भोगचा दिवस होता हा. तर भोग बनवल्यानंतर मी इथे आम्ही पारंपरिक खेळ खेळलो, झिम्मा फुगडी वगैरे. आणि नंतर एक आई होत्या माझ्या मैत्रिणीची, सासूबाई, त्यांनी पोव्या पण म्हटल्या. तर इथं जे खेळ आणि स्पर्धा घेतल्या होत्या त्याचे गिफ्ट कॉन्ट्रीब्युशन झाले. आणि इथं आम्ही आता करत आहोत उद्याच्या महापूजेची तयारी. तर इथे काजू बदाम जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आम्ही पूजेच्या प्रसादासाठी कट करून ठेवत आहोत, जेणेकरून उद्या सकाळी लवकर होऊन जाईल सगळं. तर तुम्ही बघू शकता हे आमचं झालेलं आहे कट करणं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पटकन रेडी होऊन 8 वाजता आलेलो होतो मंदिरामध्ये, तिथे प्रसाद बनवायचा होता. तर हे ह्या ज्या आई आहे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आम्ही बनवलो प्रसाद. तुम्ही बघू शकता खूप छान असा प्रसाद झालेला, सगळा संपलेला, 7 किलोचा बनवला होता आम्ही. तर त्यानंतर होती सत्यनारायणाची पूजा. तर आम्ही तिकडे त्याच्या मैत्रिणी मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं मला लवकर तयार होऊन यायचं होतं. सो तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, पूजेला बसलेली आहे, पूजेची सुरुवात झालेली आहे. मी पटकन आता घरी जाऊन येते. सो इथं झालेली आहे पूजा, त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं सत्यनारायण पूजेचे. आणि प्रतीक बसला होता इथं प्रसाद देण्यासाठी, जो पंचामृत असतं ते. सो त्यानंतर तयारी झाली आमची संध्याकाळची महाप्रसादाच्या वेळेची. तर आम्ही थोडीशी फुगडी वगैरे खेळली आणि फोटोशूट वगैरे केले सगळ्यांनी. सो ह्याच टाईम लाईट गेलेली काहीतरी शॉर्ट सर्किट वगैरे झाले. व्हिडिओ टाकायचे किती वाटते काय बरं टाकायला.
टाकू शकतो पण इथले एरियात टाकले हे बाप्पा म्हणून नाही असं वाटत. पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस पण येत होता पण गर्मी पण इतकीच होत होती. तर आरती वगैरे झालेली आहे, ते सगळेजण प्रसाद घेत आहेत, म्हणजेच भंडारा होता ठेवलेला, सो ते जेवण घेत आहेत. तर 1000 लोकांचं जेवण बनवलं होतं इथे. तर बघू शकता पब्लिक तुम्ही खूप होती. याच्यानंतर पण बरीच अशी होती आम्ही यानंतर खाल्लेलं जेवण. सो तुम्ही बघू शकता या आजच्या डिशमध्ये काय आहे ते सगळं. आणि इथं पिहू जेवण करत आहे मस्त. तर उद्या हे विसर्जनाचा दिवस तर खूप धमाल येणार आहे उद्याच्या दिवशी. तर तुम्ही माझा पूर्ण उद्याचा पण जो व्लॉग आहे तो बघा. मी शक्य होईल तेवढ्या लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन, कारण टाईम नाही भेटत आहे. मुलांची परीक्षा चालू असल्यामुळे त्यांचा अभ्यास पण घ्यावा लागतो. सो चला मग भेटूया परत.